पेयजल समस्या को लेकर महानगर पालिका पर मोर्चा निकाला गया। पूर्व नगर सेविका अर्चना माने के नेतृत्व में यह मोर्चा निकाला गया था। इस विषय में हमने पेयजल अभियंता बीएस पाटिल से भी बात की, आइए जानते हैं विस्तार से। संभाजी चौक ब्राह्मण पाड़ा कधी पासून त्रास आहे तुम्हाला? आम्हाला एक दिवस सोडतात पर आठ दिवस सोडत नाही, या तो वर्ष झालंय। हा पाण्यासाठी आम्ही कसं राहणार सा? एक दिवस पाणी सोडणार, आठ दिवस पाणी सोडत नाही। आता या असं झाले दोन वर्ष झाले, याचं पाण्याचं नाटक आहे। आमच्या येणे 100 जणांना पाणी नाही, सगळ्याकडे पाणी आहे, येण्यात का सोडत नाही आमच्याकडे? दुर्गानगर मध्ये राहतो आम्ही, आम्हाला पाणी येत नाहीये। आता तर 4 दिवस झाले पाणी येत नाहीये, आणि असे 2-3 महिने झाले एक तासाच्या वरती आम्हाला पाणी येत नाही, त्याला पण फोर्स राहत नाही, थोडंच पाणी येतं, कोणाला आलं कोणाला नाही आलं। किती दिवसापासून असं येत? आता 4 दिवसापासून नाही आलं, आणि बाकी असं 1 महिन्याहून जास्त झालंय। अर्धा घंटा ते पण कोणाला भेटलं कोणाला नाही भेटलं, असंच आहे। खाली गेलं तर आम्हाला भेटत नाही पाणी। मोटर लावल्यावर पण मोटर लावल्याशिवाय तर येतच नाहीये, बिगर मोटरीचं पाणीच नाही, त्याला फोर्सच नाही राहत आम्हाला। माझं आलं तुझं आलं माझं आलं पाणी यायच्या पहिले आम्ही मोटर लावून ठेवतो अर्धा अर्धा घंटा, तरी आम्हाला पाणी येत नाही। दुर्गानगर पाचपांडव कॉलनी या ठिकाणी बरेच दिवस झालं पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाणी येतच नव्हतं। त्याच्यामध्ये शुक्रवारी पाणी बंद घेतलं, महानगरपालिकेने बंद घेतला होता, त्याचं शनिवारी पाणी नाही आलं, रविवारी पाणी नाही आलं, त्याच्यामुळे लोक पूर्ण त्रासलेले आहेत। उन्हाळ्याचे दिवस आहेत, मी आता अभियंत्यांना भेटली बीएस पाटलांना, त्यांनी मला सांगितलं की पाणी व्यवस्थित येईल, 8 दिवसात जर पाणी व्यवस्थित नाही आलं तर आम्ही उपोषणला बसू किंवा आंदोलन करू। त्यांनी मला 8 दिवसाचा टायमिंग दिला की पाणी व्यवस्थित येईल असं सांगितलं। ब्राह्मणपाड्याकडे येणारा स्मशानभूमीजवळ जो रस्त्याचं काम चालू झालेलं आहे ना, त्या रस्त्यामध्ये काही एक लाईन मेन लाईन तुटून गेली होती, ठेकेदाराने रिपेअर केली, पण त्यामध्ये जर काही उणीव राहिलं असेल म्हणजे चोकअप बिकअप झालं असेल तर ते मी 8 दिवसाच्या आत क्लिअर करतो। आणि त्यातल्या त्यात दुसरं असं की MIDCकडून शुक्रवारी 24 तासाचा शटडाऊन डिक्लेअर केला होता, म्हणजे पण तो शटडाऊन 24 तासाच्याऐवजी 40 तासावर गेला, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट असा झाला या लोकांना, शुक्रवारी बी मला पाणी देता आलं नाही, शनिवारी पाणी बंद, रविवारी ते 2 दिवस पाणी न मिळाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट झाला। तर हे लवकरात लवकर तिथला पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। 8 दिवसाचा या लोकांना अल्टिमेटम दिलं आहे, त्याच्यात जर झालंच आमचं चोकअप निघून गेलं, काही त्याच्यात तांत्रिक बिघाड झालेला आम्ही तो पूर्ववत झाला तर त्याच्या आधी होऊ शकतो, पण 8 दिवसाच्या आत मी त्यांना पूर्ववत पाणी पुरवठा करून देतो। आमचं जाहे त्या पद्धतीने कसं जास्ती असेल लोकांना पाणी मिळेल याचे आमचे प्रयत्न चालू राहतील, ताकीद पाणी जास्त घेऊ नका। कोणार्क अपना शहर अपनी बातें।